स्वाभिमानी शिक्षक संघाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड, सरचिटणीस भाऊसाहेब सकट यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे व निरीक्षक डी एस पोवार यांना उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षक पूर्णवेळ पदावर नियुक्त झालेले प्रस्ताव तातडीने मंजूर करावेत व डीसीपीएसच्या पावत्या मिळाव्यात आणि नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या नियुक्त शिक्षकांची भविष्य निर्वाह निधीची खाती विना विलंब सुरू करावीत आदींसह विविध मागण्यांचे लेखी निवेदन आज देण्यात आलं. काही उच्च माध्यमिक शिक्षक गेली अनेक वर्ष अर्धवेळ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ज्युनियर कॉलेजमध्ये सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या पायाभूत पदावर त्यांना पूर्ण वेळ शिक्षक पदांच्या नियुक्ती मिळाल्या आहेत, पण त्यांना अद्याप पूर्ण वेळ शिक्षक म्हणून मान्यता मिळाली नाही. तसेच त्याचा अर्धवेळचा पगारही बंद करण्यात आला आहे, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खालावून उपासमारीची वेळ आली आहे. तरी त्यांना तात्काळ पूर्ण वेळ मान्यता द्यावी किंवा त्यांचा अर्धवेळ पगार सुरू करावा. नोव्हेंबर 2005 नंतरच्या नियुक्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू नसल्याने डीसीपीच्या अंतर्गत शिक्षक शासन निकषाप्रमाणे प्रत्येक महिन्यास पगारातील रक्कम अंशतः पेन्शन योजनेमध्ये कित्येक वर्ष कपात करून घेतल्या आहेत, मात्र अद्याप त्यांचे पैसे भरलेल्या पावत्याच मिळाल्या नाहीत. तसेच 7व्या वेतन आयोगानुसार देय असणाऱ्या प्रत्येक वर्षाची फरकाची रकमेची पावती या दोन्ही पावत्या मिळाव्यात. 2005च्या पूर्वी सेवेत असलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांना पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या आहेत. या मागण्यांचं लेखी निवेदन देण्यात आलं आहे. याप्रसंगी खजानीस नंदकुमार कांबळे, हणमंत वाघमोरे, हंबीरराव खरात, शिवाजी ठोंबरे आदी उपस्थित होते. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.